फायनली आपण आता आलोय मुर्डेश्वर मध्ये. जरा अंदाज आला असेल पाठीमागची मूर्ती किती मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाइस आता आम्ही हुबलीच्या हॉटेलवरनं चेकआउट केलंय आणि आता चाललोय गाडीमध्ये. आता इथून पुढे जाणार आम्ही मुर्डेश्वरला, तिथं दर्शन वगैरे करणार आहे आणि तिथं बीच पण आहे, तर बीच पण एन्जॉय करणार आहे. आमची गाडी आम्ही इकडे रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावलेली होती, तर चला आपण आता तिकडे जाऊया. चलो गाइस चलो. हा जॉगिंग करू, करा जॉगिंग, करा करा जॉगिंग. अँड गाईज गाडीवर बघा ना कसं मॉइश्चर आलंय काचेवर. तर आम्ही आता या ठिकाणी नाश्ता केलाय. कोणी इडली खाल्ली, कोणी मेदूवडा खाल्ला, कोणी राईस खाल्ला आणि थोडी टेस्ट वेगळी लागते. आपल्या महाराष्ट्रात थोडं वेगळं बनवते, तिथं थोडं वेगळं बनवते. तर प्रॉपर पद्धतीने बनवत असेल, मे बी आपण टेस्ट नसेल केलं कधी, त्याच्यामुळे आपल्याला इकडचं जे ते वेगळं लागतं. आणि आता नाश्ता वगैरे केला, मी ओरेस पण घेतलं, बट मला त्याची काही टेस्ट लागली नाही. मग मी ते देऊन टाकलं आरोहीला आणि या ठिकाणी आमची मधू खाते. काय खाते मधू? कॅडबरी. आता आम्ही निघालोय जंगलाच्या रस्त्याने. बघा पुढं पूर्ण जंगलाचा रस्ता आहे. तुला लय दिवसात जंगल सफारी करायची होती ना. बघ झालं ड्रीम कम्प्लीट, जंगल सफारी. माझी घाबरत होती म्हणून रात्री आलो नाही जंगलात. रोडवर टायगर काय आलं काय म्हणते गाडीला. इकडे बघ ना आरोही, लाकडं बघ ना कशी कापून ठेवले. कल्याणी टापावर बसू आपण सिम्पल. मी जे आता पार केलं ना ते मला असं वाटतं 10 पट असेल जंगल, बट आता 100 पट जंगल मोठं आहे इथून पुढं. आणि जवळजवळ मी आजूबाजूला चेक केलं ना तर 15-20 किलोमीटरचा असा राऊंड सर्कल जर घेतला ना रोड पासून, तर वस्ती नाहीये, डायरेक्ट दूर दूर वस्ती आहे. आता आम्हाला थोड्याच वेळात ते जंगल लागणार आहे. इथून पुढं आता ते जंगल आहे. इकडं आता लेफ्ट साईडला राहणार आहे थोडी वस्ती, थोड्या किलोमीटर पर्यंत, म्हणजे 15-1 किलोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर प्रॉपर घनदाट जंगल आहे डायरेक्ट. आणि आम्हाला पहिलेच माहिती होतं की इकडे जंगल वगैरे आहे, त्याच्यामुळे आम्ही रात्रीचा प्रवास टाळला होता. कारण भाऊला ऑलरेडी फोन आला होता की जंगल आहे म्हणे, तुम्ही नाईटला तिकडे ट्रॅव्हल करू नका. नवीन माणसाला ऍक्च्युली कळत नाही ना इकडं. आम्ही डायरेक्ट मॉर्निंगचा प्रवास चालू केलाय आणि इकडं पक्षी वगैरे भारी जंगल. सुने ने बाल इस गाड़ी के, तो गाड़ी चे केस है रे. आता आम्हाला प्रॉपर जंगल लागले, प्रॉपर इकडून पण जंगल, इकडून पण जंगल, झाडी झुडप. इकडे ना असे प्राणी वगैरे लय रस्त्यावर येत असत. हे बघा गाय गाई, हे बघा ना पाण्यात किती कमळ येतो. बाप रे एवढे कमळ किती इथे. तर आता आमची झोप झाली, आमची इन द सेन्स माझी मस्तपैकी झोप झाली. मी मागं आलो होतो आणि भाऊ चालू होते किती वेळची गाडी. तर आता आम्ही कुठेतरी मस्त एक कोल्ड ड्रिंक वगैरे काहीतरी घ्यायला थांबतो, कारण पाणी पण संपलंय आणि तहान पण खूप लागलेली आहे. आणि वातावरण इतकं भारी ना, आजूबाजूला मस्तपैकी नारळाचे झाडं वगैरे लागत आहे. हे बघा एकदम मस्त भाषा, नारळाचे सुपारीचे त्याचे झाड आहे. मॅप कशाला बघायचं तुला? इथं कुठं आंब्याचे झाड होते पण होते का? अरे वा, ठिकाणी ना माधवी आणि कल्याणले भांडणं करताय. तर आता येकेले इकडून आणि येकेले तिकडून बसवायचंय. का बोल तिची पॅन्ट खालती ग, पॅन्ट खालती इकडून इकडून येतो. तिकडून काय मंदिर तिकडून. तर आता मी ना इथं आईस्क्रीम घेतली आहे आणि मस्त केक दाखव कसं आहे. इकडची कपकेक खूप भारी लागतं बरं का. तुला काय माहिती ते आमच्या खाली, म्हणजे आम्ही वाळूला राहतो ना ते खाली अंडर. ओके ओके ओके, राहायचे ना ते आणत असतील आणि तुम्ही तेव्हा खाल्लं असेल. खूप भारी लागायची ते करते. तू काय चाटू शकतो
तर आता आम्ही एक टोल क्रॉस केला आणि पाणी बॉटल घेण्यासाठी थांबलो होतो, कारण आमच्याकडे तर पाणीच संपलं होतं. तर आता पाणी बॉटल घेतली आहे आणि जेव्हा माझी नंतर समोर गेली ना, तर समोर एकदा बघा ना किती भारी वाटतंय ते. थोडं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे. त्या साईडला एवढी मोठी नदी ना, हे बघा म्हणजे बोट वगैरे पण आहे. बघा किती छान आहे ना. बोट वगैरे नाच ना मला नाही छान नाच. छान आलो ती कंबर. नाच ना, लाजायचं नाही. नाच ए हो नाचो. फायनली आपण आता आलोय मुर्डेश्वर मध्ये आणि आता आम्ही कमानी मधन मध्ये एंटर झालोय. वहिनी गाणी नाही आहे आणि अशी मस्त गरम गरम वाप येते या ठिकाणी. माग ओढू राहिलं असं वाटत का. तेच तेव्हा समोर महादेवाची सुंदर मूर्ती आहे. आम्हाला इतकी ट्रॅफिक लागली ना समोर. माय गॉड गाईस, किती सुंदर दिसते महादेवाची मूर्ती. आणि एवढी मोठी मूर्ती आहे आणि मे बी त्याच्या खाली ना मंदिर आहे. इतकं कडक ऊन आहे इथं आणि त्यात आहे ना इथं समुद्र आहे ना बाजूलाच, तर त्याच्यामुळे असं दमट वातावरण पण आहे. आता मस्तपैकी आपण काय करू, आधी दर्शन वगैरे घेऊ आणि मग समुद्रात जाऊ. भाऊ इथं गाडी लावतोय आणि बाप रे किती सुंदर समुद्र आहे या साईडला, हे बघा ना. आणि पाण्यातून मस्तपैकी बोट वगैरे पण चाललेली आहे. किती कडक ऊन असलं ना तरी पण असं पाणी वगैरे बघितलं ना की एकदम रिलॅक्स वाटतं. बट हे ना समोर. तर आता नंदू भाऊ पण गाडी लावून आलाय आणि आता आम्ही पहिले दर्शन वगैरे घे. पहिले दर्शनच घेऊ आपण, पहिले दर्शन घेऊ आणि मग बीचवर जाऊ. चलो. द्वार किती मोठं आहे ते गाईस, ते म्हणजे व्हिडिओ मध्ये छोटं दिसत असेल बट ऍक्च्युअली इतकं मोठं आहे ना, खूप मोठं आहे डायरेक्ट. आणि मूर्ती पण खूप मोठी आहे. आणि गाईस इकडं आहे ना पुनीतचे खूप जास्त फॅन आहे, हे बघा. खरंच हिरा होता हिरा. तुम्हाला आता जरा अंदाज आला असेल पाठीमागची मूर्ती किती मोठी आहे, म्हणजे डायरेक्ट इतकी वरती येते. आता आम्हाला ह्या पायऱ्यांच्या मदतीने ना वरती जायचंय. मग वरती फोटो वगैरे पण काढू, दर्शन पण घेऊ. चला आता वरती जाऊ आपण. आणि गाईज वहिनीचं तोंड बाकच झालंय इथं, कारण भाऊ आहे ना तिकडं ते बायकांना बोलतोय, थोडी ओळख झाली इथं. तर वहिनीचा चेहरा बारीक बारीक बारीक, हे बघा भाऊ तिकडे मस्तपैकी त्यांचा फोटोशूट पण करतोय. तर आता आम्ही इथून चाललोय वरती पायऱ्यांनी आणि बाप खरंच यार जवळजवळ जसं जसं जातोय ना तस तसं कळतंय की आपण विचार केला होता त्यापेक्षा पण ती मोठी मूर्ती आहे. किती मोठा नंदी इथे बघा, चटके बसताय ना पायाला, डेंजर. इकडच्या साईडला मंदिर आहे आणि इकडच्या साईडला नंदी आहे आणि आपल्या वरती म्हणजे ह्या छताच्या वरती महादेवाची मूर्ती आहे. आणि ना महादेवाच्या मूर्तीच्या खाली ना लेणी पण बनवलेली आहे आणि खूप सुंदर सुंदर असे दृश्य बनवलेले आहे. ते सगळं तुम्हाला आरवीच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. आता आम्ही चाललोय बीचवर. तर गाईज इथं जो रथ आहे ना याला ब्रह्मरथ, आणि हा 400 वर्ष जुना आहे आणि लास्ट 2021 ला आहे ना त्याचा यूज झाला इथं. तर असं म्हणजे मला असं वाटतं यात्रा वगैरे काय असेल ना तेव्हा याला काढत असेल, हा ना काढत असेल त्याला मला असं वाटतं यात्रेच्या वेळेस. तर काही आता आम्ही आलोय समुद्राकडं. थंडगार हवा लागली आता फार. इकडं बीच जवळ गाड्या येत आहे बघा. तर आरोहिणी त्यांनी ना इथं मस्तपैकी मासे वगैरे खाल्ले आणि मी खाल्लं मसाला पाणीपुरी. वेगळंच काहीतरी लागलं ते, पण मासे छान होते. मी मासे थोडे खाऊन बघितले ना मासे भारी लागले. कल्याणी का उड्या मारतीये, पाण्यात खेळतोय, जा ना मग खेळा. नको मला ते नाही यायचं पाण्यात, नको ले बाबा नको नको, नाही ते नाही यायच्या पाण्यात. आता चिल्ले पिल्ले महाग लागले मी, चला ऋषी काका चला ऋषी काका. तर आम्ही चाललोय आता पाण्यात उड्या मारायला. चलो आम्ही आलोय आता पाण्यात आणि एकदम भारी वाटतंय. माझी बघा माझी तर झोकत चाललं पाण्यात जास्त प्रेशर आल्यावर. हे बघ हे बघ आज वॉटर लाटा
साठी मी डोक्यावर याच्यासाठी बांधून आलोय जेणेकरून केस खराब होणार नाही, कारण तिथं परत आंघोळीची सोय असल नसल गणपतीपुळेचं माहिती होतं आपल्याला की आंघोळीची सोय आहे तिथं, तिथं जर केस खराब झाले केसात वाळू गेली ना तर अवघड होऊन जाईल. तर नंदू भुगेलाय पुढं आणि पुरी बघा यो 1 2 3 गो पुरी पार एन्जॉय करताय डायरेक्ट. आरोही आणि वहिनी थांबल्याय तिकडं, ते त्यांना पाणी नव्हतं खेळायचं तर आणि आम्ही सगळे आलोय पाणी खेळायला. फोटो काढतो ना तुमचे? अरे फोटो काढतो ना, अरे फोटो काढतो ना. आणि माझं ना इकडे लक्षात गेलं नाही तर बॅक साईडला आहे ना महादेवाची मूर्ती दिसती बघा इकडे. तर गाईज आमचं आता बीच वगैरे मस्तपैकी एन्जॉय करून झालंय, आता मला करायचे कपडे चेंज. मी टी शर्ट वगैरे काढून ठेवलं त्याच्यामुळे टी शर्ट जमलं, पण खाली आता मला पॅन्ट वगैरे चेंज करायची आहे. चला आता मी चाललोय गाडीमध्ये. तर आता आहे ना ऋषीला पाणी काय भेटलं, मी पाणीपुरीच बोलणार होते सारे. खरं पण मग याचं असेल ते मलईचं असेल म्हणून गोड लागतंय. तर आता आम्ही पूर्तता केली आहे उडपीला. उडपीला चाललोय आम्ही आणि आता दर्शन वगैरे घेतले, मस्तपैकी पाण्यात एन्जॉय पण केलं आणि आता आम्हाला 90 किलोमीटर जायचं आहे अजून. मग तिथं आमचा स्टॉप आहे. फायनली आम्ही डेस्टिनेशनला आलोय जिथं भाऊ आणि ते आले लग्नाला आणि आम्ही आलोय त्यांना कंपनी म्हणून. तर काही इथे आहे ना लग्न आहे तर लग्नाच्या ठिकाणी आम्ही आलोय ना, तर आता आम्ही चाललोय वरती फ्रेश व्हायला. इथे येत का मोर आहे आता? अरे काही तिथं समोरच मोर आहे, विश्वास बसत नाही. काल इकडेच होता फंक्शन बघितलाय का मोर? म्हणजे मोकळे मोरच बघत बसा. एवढं समोर मोर आहे ना, मी पण पहिल्यांदाच बघितला, म्हणजे असं जाळी तून वगैरे बघितलेला आहे बट असा फर्स्ट टाइम बघतोय. स्वतंत्र फिरताय ना ते, फर्स्ट टाइम बघतोय आणि भारी पण वाटत असं स्वतंत्र फिरताना बघून. आपल्याला जसं बंधन नाही तसं त्यांनाही नको. काही आता आम्ही निघालोय भ्रमंतीला म्हणजे थोडं फिरून येऊ म्हटलं. तर बघा ना नाईटच पण वातावरण एकदम भारी आहे खरंच, म्हणजे आपण असं दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो ना की असं आपल्याला असं वातावरण तिथलं थोडं असं वेगळं वाटायला लागतं, बट इथलं वातावरण मला असं वाटतंय की रत्नागिरी सारखंच आहे थोडं थोडं, असं भारी वाटतंय म्हणून. मधू भूत दिसतीये, भूत काय झालं मधूला? चलो मधू रडायला लागली की व्हिडिओ चालू करायचं म्हणजे ती शांत बसते, स्माइल करते ती. अरे तुझी लिपस्टिक चांगली, पावडर पण चांगलं. ए बाबा परत जावं लागल. चलो तर काही आम्ही आलोय फिरून आणि या ठिकाणी बघा आता मधू आणि कल्याणी खेळताय मोबाईल आणि आरोही तर चालू आहे व्लॉग एडिट. मी पण इथं मस्तपैकी चेअरवर बसलोय आणि ऐकत बसलोय इथली कन्नडी भाषा बट मला काही कळत नाहीये. यांचे बघा तिकडे बीचवर ओले झाले कपडे, आता रात्री धुणं चालू आहे, वाळून जातील ना वहिनी लिहून ये. तर काही फेसवर आहे ना इथे इथं असं इन्फेक्शन झालंय मला ते जे मानेवर होतं ते, तर त्याच्यामुळे मी आता व्हॅसलीन लावली आहे आणि एवढा चमकतोय. तर काही चला आपण ब्लॉग या ठिकाणी एंड करू आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग पण खूप भारी होणार आहे, सो मिस नका करू, नक्की बघा. बाय, लव यू अँड टेक केअर.